सांगलीत महापूर आल्यानंतर तब्बल 4 दिवसांनी पाहणी करण्यासाठी पालकमंत्र्यांना सवड मिळाले. त्यांनी मगरमच्छ कॉलनीला भेट दिली आहे. गेल्या 4 दिवसांपासून कोसळणाऱ्या मुसळधार पावसामुळे सांगलीत मगरमच्छ कॉलनी, काकानगर, बायपास रस्ता, कर्नाळ रस्ता, जुना बुधगाव रस्ता यासह काही भागात पुराचं पाणी शिरले. नागरिकांना विस्थापित करण्यात आले. मात्र सांगलीचे पालकमंत्री सुभाष देशमुख यांना 4 दिवसांनी पाहणी करण्यासाठी सवड मिळाली, त्यामुळे नागरिकांकडून नाराजी व्यक्त होतीये. आज सांगली मिरज या शहरामध्ये आलेला आहे. अतिवृष्टीमुळं खूप पाण्याची नदीला पूर आलेला आहे. जवळपास 4000 नागरिकांचं स्थलांतर केलेलं आहे. जवळपास 1400 ते 1500 जनावरं त्यांचंही स्थलांतर केलेलं आहे. अनेक ठिकाणी राहण्याची सोय, जेवणाची सोय केलेली आहे. काही NGOसुद्धा या लोकांना कपडे, स्वेटर, चादरीसुद्धा द्यायला लागलेल्या आहेत. खरोखरच या NGOंचंसुद्धा मी मनापासून अभिनंदन करतो. याच्यासाठी शासन म्हणून ज्या ज्या गोष्टीची पूर्तता आहे, म्हणजे इथं जर बोटीची आवश्यकता असेल तर बोटी द्यायला सांगितले. ते 4 ते 5 बोटीची तात्काळ मागणी केलेली आहे, म्हणजे पाठवून द्यायला सूचना दिलेल्या आहेत. ज्या भविष्यामध्ये अडचणी येतील, उदाहरणार्थ जर वैद्यकीय बाबतीमध्ये सुद्धा महापालिकांना लक्ष देऊन आहे. प्रशासन सर्वपरीनं मदत करत आहे. प्रशासनाला जे जे अडचण शासनाकडून अपेक्षित आहे ते पूर्णपणे पुरवठा करण्याचं काम चालू आहे. सर्व मिरज, सांगली आणि कुपवाड या महापालिकेतल्या सर्व नागरिकांनी या सर्व गोष्टीची दक्षता घ्यावी आणि आवश्यकता असेल तरच थोडंसं बाहेर फिरावं, अन्यथा विनाकारण बाहेर फिरू नये. कारण पूरग्रस्त परिस्थिती आहे, माहिती नसतं कोणाला कुठं जायचं, खड्डा रस्ता माहिती नसतं, थोडीशी दक्षता घ्यावी. सेवा सदन लाईफलाईन सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल, जागतिक दर्जाच्या सुविधा आता तुमच्या खिशाला परवडतील अशा. सांगली मिरज रोड, मिरज.